काय घडलं? मी गोखले संस्थेचा, राज्यशास्त्र आणि अंतर्गत संस्थेचा कुलगुरू आहे. माझं नाव अजित रानडे आणि आमच्या संस्थेमध्ये जी 93 वर्षाची जुनी संस्था आणि अभिमत विद्यापीठ आहे ऑटोमोटिव्ह युनिव्हर्सिटी, आमच्या इथे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आणि शासनाकडनं पण इलेक्ट्रल लिटरसी वीक हा ऑब्झर्व करण्याचा आदेश होता. तर त्याकरता आम्ही त्याचं ते तो की अवेअरनेस वीक चालू आहे आणि त्याकरता वोटर अवेअरनेस विद्यार्थ्यांमध्ये बॅनर वगैरे लागले होते. तर ही घटना मला वाटतं 36 तासापूर्वी किंवा 24 तासापूर्वी झाली, तेवढी पण नाही, 24 तासापूर्वी पण नाही, आणि 20 तासापूर्वी गेल्या काल संध्याकाळी त्या बॅनरवर कोणीतरी व्हँडलिझम केलं. व्हँडलिझम म्हणजे त्याच्यावर कोणीतरी NOTA असं खरडलं, मी बघितलेलं नाही आहे, मी फक्त सोशल मीडियावर ते फोटो बघितले आणि त्याच्यावर काहीतरी डेमोक्रसी असं लिहिलेलं आहे. तर ती जेव्हा ते निदर्शनास आलं, आमच्या CCTV त्या विद्यार्थ्यांना पकडलं गेलं आहे आणि त्यांनी माफी पण मागितली आणि आम्ही जी काही कारवाई असेल ती आम्ही करतो आहे. पण त्यानंतर ते त्याची जी काही सोशल मीडियावर ते स्पिन झालेलं आहे त्याचं आता आपण म्हणूनच तुम्ही आलेला आहात आमच्या इकडे आणि जे निवडणूक आयोगाचे अधिकारी सगळे आहेत दे आर कम्प्लिटली सॅटिस्फाईड, इट इज जस्ट अ केस ऑफ इंटरनल व्हँडलिझम जे पहिल्यांदा होतं आमच्या इतिहासात. त्यामुळे आम्ही त्याची छाननी करतोय की का झालं, काय झालं, हे उत्स्फूर्तपणे झालं का प्री प्लॅन्ड होतं, ते सगळं आम्ही आता त्याची माहिती काढतो.